मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे की कोरोना व्हायरसमुळे देशात सर्वत्र 21 दिवस लॉकडाऊन चालू आहे. कर्फ्यूमुळं सर्वत्र पोलीस तैनात आहेत. कोरोना रोगावर लस नसल्यामुळे सर्व लोकांना घरात राहण्याचा संदेश दिला जात आहे. जर रस्त्यात कोणी व्यक्ती दिसला तर पोलीस त्याला फटके देत आहेत. असंच मी एकदा टी व्ही पाहत बसलो होतो. अचानक मी गाडीच्या हॉर्नचा आवाज ऐकला आणि खिडकीतून डोकावून पाहिले तर माझा मित्र होता. मी त्याच्याकडे गेलो. तुला माहिती आहे का आत्ता काय घडले? तो लांबूनच हसत म्हणाला. काय घडले? अरे, मी एका पोलिसाला फसवलं. काय, कसे? मी आश्चर्याने विचारले. अरे, मी चौकातून तंबाखू घेऊन येत होतो आणि समोरच पोलीस उभा होता. मी घाबरलं पण कसंबसं स्वतःला सावरले आणि पोलिसांच्या समोरूनच निघालं, पण पोलिसांनी मला अडवले. मग मी त्यांना सांगितले, आई आजारी आहे, मेडिकलमध्ये तिच्यासाठी गोळ्या आणायला चाललो आहे. मग त्यांनी मला न मारताच सोडले. बघ, मी त्यांना कसे फसवले, असं म्हणून तो मोठ्याने हसायला लागला. कोणी कोणाला फसवलं? मी पुन्हा त्याला प्रश्न विचारला. अरे, मी पोलिसांना फसवले, त्याने हसत हसत पुन्हा सांगितले. परंतु मी त्याला हसण्यास साथ दिली नाही, म्हणून त्याने हळूहळू त्याचे हसू थांबवले. अरे, तू पोलिसांना नाही फसवले, मी गंभीर होऊन म्हणालो. मग कोणाला फसवले? तू तुझ्या स्वतःलाच फसवले. कसं? अरे, हे पोलीस, डॉक्टर, नर्स रात्रंदिवस काम करतायत. कोणासाठी? कोणासाठी? आपल्यासाठी, खास करून तुझ्यासारख्या लोकांसाठी, की जे एका शिल्लक कारणासाठी घराच्या बाहेर फिरतायत. अरे, पण मला जर तंबाखू नाही मिळाली तर करमत नाही, जीव गेल्यासारखं वाटतं. अरे, ह्या सर्व तुझ्या कल्पना आहेत, कारण तंबाखू जर खायला नाही मिळाली तर कोणाचा जीव जाणार नाही. परंतु तू जर असाच फिरत राहिला तर एक दिवस नक्की जीव जाईल. म्हणजे जर कोरोना रोग जर झाला तर जीवनपणे सोड, मृत्यूनंतरही सुख मिळत नाही. कसं काय? जर कोणी एखाद्या कारणामुळे मेला तर त्याच्याबरोबर त्याचे घरचे समाज शेवटपर्यंत असतो. परंतु कोरोना रोगामुळे जर मेला तर त्याच्या अंतिम संस्काराला समाज तर सोड, घरच्यांना देखील येऊन दिले जात नाही. हे ऐकून मित्र मनातून घाबरला आणि म्हणाला, तू म्हणतोस ते खरं आहे. अजून एक गोष्ट नीट लक्षात ठेव, जर कोरोना रोग जर एखाद्या व्यक्तीला झाला तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला होतो. आणि तू तुझ्याबरोबर तुझ्या घरच्यांचा जीव धोक्यात घालणार आहेस का? नाही, मी माझ्या घरच्यांचा जीव अजिबात धोक्यात घालणार नाही. माझ्या मित्रा, तू म्हणत होता तेच खरं आहे. काय? मी पोलिसांना फसवले नाही, उलट मी माझ्या स्वतःलाच फसवले आहे. चला तर मग, शेवटी तुला तुझी चूक लक्षात आली. होय, खरंय मित्रा, शेवटी तुझ्यामुळंच मला माझी चूक लक्षात आली. मी तुझा खूप खूप आभारी आहे. अरे, माझे कसले आभार मानतो? आभार तू डॉक्टर, पोलीस, नर्स यांचे मान, की जे स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालून आपला जीव वाचवत आहेत. होय, तू म्हणतोयस ते खरंय. मी अशा सर्व लोकांचा खूप खूप आभारी आहे. आता अजून एक गोष्ट कर. काय? हे आभार तू पुन्हा चौकात जाऊन पोलिसांकडे माग. नको, मी आत्ताच वाचलंय, जर पुन्हा चौकात गेलो तर पोलीस लय मारतील. हे काम सोडून दुसरे कोणतेही काम सांग, मी लगेच करतो. मग तंबाखू सोडून दे. काय? तो आश्चर्याने ओरडला. होय, एकतर पोलिसांकडे जाऊन तू आभार मान किंवा तंबाखू सोडून दे. त्याने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाला, मित्रा, दिली, तू म्हणतोयस तर तंबाखू सोडून दिली. आजपासून मी तंबाखू कधीही खाणार नाही. आणि तुला एक शब्द देतो, आजपासून देशात जोपर्यंत लॉकडाऊन आहे तोपर्यंत मी घराच्या बाहेर कधीच पडणार नाही आणि सरकारच्या सर्व नियमांचं पालन करेन. शाबास माझ्या मित्रा, आता तू खरं देशाचा नागरिक शोभतोयस. शेवटी असे म्हणून मी त्याला निरोप दिला.